सुरुवातीला वाझे प्रकरण आणि त्यानंतर रवीचे प्रकरण आणि लेखनाचं प्रकरण, त्यात तुमच्या आरोप असे झाले की राजकीय दृष्ट्या हे आरोप करतात, पण नंतर मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे सिद्ध होते की जे आरोप तुम्ही करत होते ते तथ्य होतं, सरकारचा बचाव आता फोल ठरला आहे, पूर्णपणे फोल ठरलेला आहे. याचं कारण असं आहे की ज्यांनी माझं राजकीय आयुष्य बघितलेलं आहे, पूर्वी विरोधी पक्षात होतो, मग मुख्यमंत्री होतो, आता पुन्हा विरोधी पक्ष नेता आहे, या सगळ्या वेळी मी कुठलाही आरोप लावताना पुराव्याशिवाय लावत नाही, मी अतिरंजित बोलत नाही, जेवढं माझ्याकडे माहिती असेल त्या माहितीच्या आधारावर बोलतो. मी कायद्याचा पदवीधर असल्यामुळे जेवढा कायदा मला समजतो त्या कायद्याच्या आधारावर बोलतो, आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका कोणीही तपासून बघितली तर मी ती कायदेशीर मांडत होतो, पुराव्यांच्या आधारावर मांडत होतो, आणि मला उत्तर देणारे मात्र टोलवाटोलवी करत होते, मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू अशा प्रकारच्या वल्गना त्या ठिकाणी करत होते. मला असं वाटतं की आज मला या गोष्टीचं समाधान आहे की पुराव्यांसहित ज्या गोष्टी मी मांडत होतो ते आता न्यायालयाने देखील स्वीकारलेलं आहे.